आता वळूया दुपारच्या बातमीकडे. एक नजर टाकूया क्राईम जगतावरील बातमीवर. अमरावती शहरातील जुना बायपास मार्गावर असलेल्या राम तेल कारखान्यात बुधवारी पहाटे अचानक भीषण आग लागली. आग आटोक्यात न येता आगीचे डोम दूरपर्यंत पोहोचले. आग विझवायला तब्बल 6 अग्निशमन वाहनातील पाण्याचा मारा करा लागला. या आगीत कोणतीही जीवितहानी न होता मात्र लाखोचे नुकसान झाल्याचा अंदाज सुद्धा आता वर्तविला जात आहे. अमरावती बडनेरा मार्गावर असलेल्या जुना बायपास येथील MIDC परिसरात भीषण आगीची घटना घडली. येथे असलेल्या राम तेल कारखान्यात बुधवारी पहाटेच्या दरम्यान अचानक आगीचे डोम पाहायला मिळाले. आगीने काहीच वेळात रौद्र रूप धारण केले होते. काही क्षणात आगीने संपूर्ण कारखान्याला वेढा घातला होता. याचीच माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन वाहन दाखल होऊन आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र अनेक तास आगीवर नियंत्रण मिळू शकले नाही. यानंतर आग विझवण्यासाठी तब्बल 6 वाहनातील पाण्याचा वापर करण्यात आला. लागलेल्या आगीत कारखाना मालकाचे 4 करोड रुपयांपर्यंतचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आग कशाने लागली हे मात्र अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही.